राजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या स्थानिक विकास निधीतून आणि पंचायत समिती सदस्य धनंजय चव्हाण यांच्या सहकार्याने युवा नेते तुकाराम खाडे यांच्या प्रयत्नाने महिमानगड रोडच्या खडीकरण कामांचा शुभारंभ करण्यात आलाय। या निमित्ताने अनेक वर्षे दुर्लक्षित या रस्त्याचं भाग्य उजळण्याची चर्चा आहे। यावेळी सोसायटीचे चेअरमन सदाशिव खाडे, उपसरपंच विजय खाडे, विक्रम खाडे, धनाजी खाडे, नामदेव खाडे, राजेंद्र देशमुख, माजी सरपंच मोहन पाटोळे, श्रीरंग फडतरे, रामचंद्र ढोले, सुनील खाडे, गणपत खाडे, दीपक फडतरे आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना युवा नेते तुकाराम खाडे म्हणाले, आमदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून महिमानगड रोडवरील खडीकरण कामांसाठी 8.5 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय, त्यामुळे या रस्त्यावरून येणाऱ्या नागरिक गैरसोय दूर होणार आहे। यापुढे आमदार गोरे यांच्या माध्यमातून विकास कामांसाठी कटिबद्ध राहणार असल्याचं ते म्हणाले। तसेच ग्रामस्थांनी गोरे यांच्या विचारांची पाठराखण करण्याचा निश्चय केला। यावेळी ॲडव्होकेट रामभाऊ खाडे, लक्ष्मण खाडे, संतोष जाधव, दत्तात्रय देशमुख, बाबुराव पाटील, वासुदेव ढोले, हिंदूराव देशमुख, किसन देशमुख, अकरम खाडे, अनिल फडतरे, बबन फडतरे, तुषार खाडे, बापूराव खाडे, बाळासो खाडे, ठेकेदार खाडे उपस्थित होते। राजेंद्र देशमुख यांनी आभार मानले। यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम, मांडवे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।